प्रोसेसमध्ये मजा आली एकांकिकेच्या करायला. मुळात खूप मुंबईचा विषय असल्यामुळे आणि इथेच एल्फिस्टनला जे काही झालं ते सगळ्यांच्या लक्षात असल्यामुळे तो एक वेगळा माहोल होता. आणि चांगलं असं झालं या एकांकिकेच्या दरम्यान की जसजसे रिहर्सल्स होत होत्या तसतशी एकांकिका अजून ग्रो होत होत त्याचा रिझल्टवरही परिणाम दिसत होता. गर्दी हे सगळ्यांच्याच जवळचा विषय आहे. मी स्वतः मीरा रोडला राहतो आणि गोष्टीतलं पात्र हेही मीरा रोडलाच राहतं, त्यामुळे ते माझ्या जरा जवळचं झालं. मला शुभयात्रामध्ये एक डॉक्टर आहेत एकांकिकेत जे गर्दीतून सुखकर प्रवास कसा करायचा याचं ट्रेनिंग देतात. तर झाल्या झाल्या एक आजी मला भेटायला आल्या होत्या. त्यांचं असं म्हणणं होतं की असं खरंच डॉक्टर आहेत का रे, आमचं हे प्रवासामुळे जाम चिडचिड करतात घरी येऊन. त्याच्याकडे पाठवते खरंच असेल तर शांत तरी होती. त्यामुळे खूप मस्त वाटलं ते, त्यांनी गंमतच केली पण त्यांना ते त्यांचं त्यांची चिडचिड आठवली इथे खूप बरं वाटलं. गेल्या वर्षी मी पाहिलं आहे, हे दुसरं वर्ष आहे यंदाचं प्रयोगोत्सवचं. काय सोहळा असतो, काय ते वातावरण असतं, ते सवाईला परफॉर्म करण्यासाठी जसे प्रत्येकात झुंज लागलेली असते की सवाईच्या रात्री परफॉर्म करायचं, आम्हाला सवाईचं फायनलला पोहोचायचं, तसं एकंदरीत दुसऱ्याच वर्षी प्रयोगोत्सवचं झालेलं आहे. तसं ह्या मुलांना जर ह्या वयात एक कॉलेजमध्ये असताना जर हाऊसफुल प्रयोग करायची संधी मिळत असेल तर त्यात काय वाईट आहे, म्हणजे असं त्यांच्यासाठी पण आणि एक ऑडियन्ससाठी पण. असा सोहळा एकांकिका करणाऱ्यांना किंवा एकांकिका क्षेत्रात असणाऱ्यांना बघायला मिळत नाही जो प्रयोगोत्सवला गेल्या वर्षी बघायला मिळाला, आणि तो यावर्षी दुपटीने पाहायला मिळणार आहे ही खात्री आहे. तिकिटांसाठी झुंज आत्तापासूनच लागलेली आहे, त्यामुळे मजा येणार आहे. तुम्ही पण नक्की या. 20 मार्च रवींद्र नाट्य मंदिर, प्रयोगोत्सव. उत्सव कलेचा, उत्साह कलावंतांचा.